93 विषय विज्ञान भाग 1 अंतर्गत मूल्यमापन अंतर्गत उपक्रम क्रमांक 3 उपक्रमाचे नाव विद्युत विलेपनाचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो त्याविषयी अधिक माहिती मिळवा। उपक्रमाची आवश्यकता, आपण विद्युत विलेपित अशा अनेक वस्तूचा वापर करत असतो, या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असतो, या प्रकारे विलेपित केल्या जातात व विद्युत विलेपनाची गरज जाणून घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे। उपक्रमासाठी लागणारा कालावधी 5 दिवस। उपक्रमासाठी लागणारे साहित्य पेन पेन्सिल कागद विज्ञान पुस्तक संदर्भ साहित्य इंटरनेट विकिपीडिया आणि कुमार विश्वकोश। कृती संकलित माहिती वस्तूच्या पृष्ठभागाचे गुणधर्म तिची परिमाणे किंवा दर्शनी रूप बदलण्यासाठी तिच्यावर विद्युत प्रवाहाच्या मदतीने धातूचा मुलामा देण्याची प्रक्रिया पृष्ठभाग आकर्षित व गुळगुळीत करणे गंजणे व झीज यांना असणारा रोध सुधारणे इष्ट ते विद्युतीय उदाहरणार्थ उच्च विद्युत संवाहकता व चुंबकीय गुणधर्म प्राप्त करून देणे झिजलेल्या व अयोग्य भागाची परिमाणे सुधारणे याकरिता मुख्यत्वे विद्युत विलेपन करतात। वस्तूचा आकर्षकपणा वाढावा, वस्तूचे गंजण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी ही पद्धत वापरली जाते। विद्युत विलेपनाच्या अनेक पद्धती आहेत। विद्युत विलेपन प्रक्रियेमुळे अत्यल्प खर्चामध्ये स्वस्त अशा धातूवर विलेपन करून वस्तू फायदेशीररित्या विकता येतात। यामुळे अनेक ठिकाणी विद्युत विलेपन हा व्यवसाय सुरू आहे। विद्युत विलेपनाचा उद्देश वस्तूचा आकर्षकपणा वाढवणे, वस्तूच्या पृष्ठभागाची गुणवत्ता वाढवणे, वस्तूला गंजरोधक बनवणे, वस्तूची यांत्रिकदृष्ट्या गुणवत्ता वाढवणे। विलेपनाची सुरुवात 1800 साली झाली। 1837 साली मॅर्टिज याकोबी आणि गॅलिओनो प्लास्टी ही प्रक्रिया शोधून काढली। हिला आता विद्युत धातुरोपण म्हणतात। विद्युत विलेपन करण्यासाठी अनेक धातूंचा सर्रास वापर केला जातो। विलेपनाचे पदार्थ बहुतांश आम्ले आम्लारी धातूचे क्षार किंवा वितळलेले क्षार असतात। विलेपनासाठी इलेक्ट्रोलाइट द्रावणाची निवड करताना चकाकी कठीणपणा गंजरोधक तन्यता प्रतिरोध क्षमता याचा विचार करावा लागतो। एखाद्या वस्तूवर विलेपन करण्यापूर्वी त्याचा पृष्ठभाग स्वच्छ करून तसेच योग्यरित्या तयार करून घ्यावा लागतो। या कामात चुका झाल्यास विलेपन प्रक्रिया बिघडून वस्तूची गुणवत्ता बिघडते। वस्तूंच्या उपयुक्ततेनुसार वस्तूवर वेगवेगळ्या धातूचे विलेपन केले जाते। गरजेनुसार वेगवेगळ्या विलेपनाच्या पद्धती वापरल्या जातात। विलेपनासाठी सहसा जस्त कोबाल्ट लोखंड कतील व प्लॅटिनियम या धातूंचा वापर केला जातो। भारतात विद्युत विलेपनाचा व्यवसाय मुख्यत्वे मुंबई कलकत्ता एर्नाकुलम अलाहाबाद दिल्ली बेंगलोर इत्यादी शहरातून मोठ्या प्रमाणात चालतो। तसेच इतर बहुतेक मोठ्या शहरातही छोट्या प्रमाणावर चालतो विद्युत विलेपनाचे काम केले जाते। आपल्या दैनंदिन वापरातील विलेपित वस्तूची उदाहरणे घरातील शोभेच्या अनेक वस्तूवर
निकेलचे विलेपन केले जाते. लोखंड वस्तूवर कतीलचा थर दिल्यास वस्तू अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरल्या जातात. सोने आणि चांदी या धातूंचे दागिने व आभूषणे यावर विलेपन केले जाते. सायकलचे हँडल, चाकाची रिम यांना चकाकी येण्यासाठी यावर क्रोमियम धातूचे विलेपन केले जाते. औद्योगिक वापराच्या अनेक स्वयंचलित भागावर जस्ताचे विलेपन केले जाते. अनुमान आणि निष्कर्ष. विद्युत विलेपित वस्तूच्या वापराने आपल्या आयुष्यात बदल झाला आहे. विद्युत विलेपित वस्तूचा वापर करून आपण आपले जीवन अधिक सुखकार, आनंदी, सोपे व सुरक्षित करू शकतो. धन्यवाद.